हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण शिवणार आहोत उरलेल्या कपड्यांपासून किचनसाठी सुंदर असं ऑर्गनायझर. हे ऑर्गनायझर आपल्या किचनमध्ये खूपच उपयोगी ठरतात. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मी इथे हा नेटचा कपडा घेतला आहे, त्याला मी शिंगल करून घेते आणि आपण त्याचं मेजर बघूयात. कपड्याची लांबी आहे 16 इंच आणि रुंदी आहे 13 इंच. हा नेटचा कपडा आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि वरती आपण दुसरा सिल्कचा कपडा लावणार आहोत. तो कपडा सुद्धा आपण पातळच घेणार आहोत. मी ह्या नेटच्या कपड्यावरती तो कपडा ठेवून वरून शिलाई करून घेते. मी शिलाई करून घेतलेली आहे. आता हे थोडंसं असं दुमडून परत एकदा वरून शिलाई करून घेते म्हणजे त्याचे धागे वगैरे निघणार नाहीत. दोन्ही साईडला असं दुमडून शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला आपल्याला असं दुमडून शिलाई करून घ्यायची आहे. नेटच्या कपड्याच्या दोन्ही बाजूला मी हा सिल्कचा कपडा जोडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला दुमडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. मी दोन्ही बाजूला शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूने उभी शिलाई करून घ्यायची आहे. नंतर ही बॅग आपण सरळ करून घेणार आहोत. तुमच्याकडे नेटचा कपडा नसेल तर तुम्ही पातळ कोणताही कॉटनचा कपडा किंवा सिल्कचा कपडा वापरू शकता. जास्त जाड कपडा घ्यायचा नाही, पातळ कपड्याच्याच ह्या बॅग आपल्याला शिवायच्या आहेत. मी याच्यामध्ये घालण्यासाठी एक कपड्याची नाडी शिवून घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. ही आपली सुंदर अशी भाजीची बॅग बनून तयार झालेली आहे. आपण बाहेरून विकत पिशव्या घेतो तर विकत न घेता आपण घरच्या घरी अशा पद्धतीने पिशव्या शिवू शकतो. ते पण अगदी झिरो बजेटमध्ये आपण ह्या पिशव्या शिवू शकतो. आपल्याकडे उरलेल्या कपड्यांपासून किंवा जुने कपडे कोणतेही असतील तर त्याच्यापासून आपण शिवू शकतो. ह्या पिशव्यांनी आपल्या भाज्या फ्रेशसुद्धा राहतील आणि ऑर्गनाईजसुद्धा व्यवस्थित होतील. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा भाज्या खराब होतात. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भाज्या न ठेवता अशा पद्धतीने कपड्याच्या पिशवीमध्ये भाज्या भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. भाज्या अगदी व्यवस्थित राहतात. किंवा आपण फळं वगैरेसुद्धा या पिशव्यांमध्ये ठेवू शकतो. आपण आठवड्याभराच्या भाज्या एकदम आणतो आणि त्या स्टोअर करायला आपल्याला या पिशव्यांमध्ये इजी जातं आणि या भाज्या या पिशव्यांमध्ये लवकर खराबही होत नाही. तुम्हालाही पिशव्यांची आयडिया कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.